पाण्याचे रूप धारण करणारे हे जीव आहेत तरी कोण? लंडनहून पुन्हा भारतात आणून नियती अमेयकडून कोणत्या रहस्यांचा भेद करून घेणार आहे? काय घडले होते अथांग समुद्रातील डेव्हिल स्क्वेअर मध्ये? काय रहस्य आहे मध्य प्रदेशातल्या त्या जंगलात? जाणण्यासाठी श्वास रोखून ऐका बुकस्ट्रक तर्फे 2016 सर्वोत्कृष्ट फॅन्टसी पुरस्कार मिळालेली आणि अर्थ मराठी प्रकाशित ही उत्कंठावर्धक सायफाय कादंबरी ऑडिओ बुक स्वरूपात, जी घेऊन जाईल तुम्हाला एका अद्भुत जगात. जलजीवा, लेखक निमिष सोनार, वाचनस्वर मैत्रेयी पंडित. ऐकत रहा जलजीवा. भाग दुसरा, भूतकाळाची चाहूल. अना हॉफमन, वय वर्षे 26, गोरी पान ब्रिटिश तरुणी. दिसता क्षणी कुणालाही भुरळ पाडेल अशीच, अंगाने भरलेली आणि आजच्या आधुनिक जमान्यातील परफेक्ट फिगर असलेली. तिची आई भारतीय आणि वडील ब्रिटिश. अना लहान असतानाच वडिलांचा मृत्यू झालेला. वडील जहाजावरील टेलिकॉम इंजिनियर होते. आईने त्यानंतर लग्न केले नाही. एकाकीपणा दूर करण्यासाठी आणि थोडेफार पैसे मिळवण्यासाठी तिने लायब्ररियन म्हणून जॉब पत्करला होता. अना NHS मध्ये डॉक्टर. लंडनला असताना एकदा रिपोर्टिंग करता करता अमेय जखमी झाला होता. जेव्हा त्याला अनाकडे योगायोगाने उपचार करण्यासाठी नेण्यात आले होते, त्यावेळेस दोघांमध्ये आकर्षण निर्माण झाले, प्रेम बसले एकमेकांवर, ओळखपाळख झाली. त्याने त्याच्या मॅनेजरला UK सेटल होण्याची इच्छा व्यक्त केली होती, म्हणजे अनासोबत राहायला मिळेल. आणि मुंबईला त्याने एक फ्लॅट घेतलेला होताच. दोघांनी लग्नानंतर UK राहायचे की भारतात हे अजून त्यांनी ठरवले नव्हते. ती हाऊस म्हणून सिरियल आणि शॉर्ट फिल्म्समध्ये काम करत असे. अनाच्या भारतीय आईशी रोझी डिमेलोशी सुद्धा त्याची ओळख झाली होती आणि अमेय तिलाही पसंत होत. त्याच्या पसंतीला घरच्यांचा होकार मिळणार हे त्याने गृहीत धरले होते. तसे त्याने घरी स्पष्ट सांगितले नव्हते, पण थोडीशी कल्पना दिली होती. लंडन आईजवळ वाट बघत असताना त्याने तिला फोन केला. ती त्याच्या जवळपासच होती आणि पोहोचतच होती. तिला पाहताच त्याने तिला मिठी मारली, तिचा किस घेतला. नंतर बराच वेळ तिथे स्तब्धता होती आणि दोघे एकमेकांकडे निशब्द बघत होते. भानावर आल्यानंतर ते दोघे बोलू लागले. त्यांनी पुन्हा एकदा लंडन आयमधून लंडन एन्जॉय करायचे ठरवले. एका काचेच्या सेलमध्ये ते बसले. लंडन शहराचे विहंगम दृश्य दिसत होते. तो सेल अगदी हळूहळू वर चढत होत. अना, मला तुला एक सांगायचे आहे. बोल ना लाडक्या. मी तुला मागे एकदा लहानपणी भारतात भेटलेल्या एका मुलीबद्दल सांगितले होते, माझे पहिले प्रेम. त्याबद्दल मी तुला सविस्तर बोललो नव्हतो, पण सोन्या, अरे काही सांगायची गरज सुद्धा मी समजत नाही. मला तुझ्यावर विश्वास आहे आणि सविस्तर मला ऐकायचे नाही. आता ते संपलं असं तूच म्हणाला होतास ना? हो ग, ते संपलं. पण योगायोगाने त्याच ठिकाणी नेमकं मला कामानिमित्त जायला मिळतं आहे. त्यानिमित्त माझ्या मागच्या सगळ्या आठवणी परत जाग्या झाल्या. असं वाटतंय की हे बघ, तुला जर सांगावेसे वाटत असेल तर सांग. त्याने मन मोकळे होणार असेल तर जरूर सांग. आणि तिथे जाण्याने जर का तुला त्रास होणार असेल तर नको जाऊस. नाही सांग त्यांना, ती असाइनमेंट स्वीकारू नकोस. तसं नाही ग, तसं तर त्या मुलीबद्दल सत्य कळल्यानंतर मी तिला विसरलो सुद्धा. पण त्या घटनेबद्दल मला असे काही तुला सांगायचे आहे जे मी आजपर्यंत सांगितले नव्हते. सांग ना राजा, मी तुझीच आहे ना. अमेयने सांगायला सुरुवात केली. तेव्हा मी 20 असेल. माझ्या वडिलांचे भाऊ मिस्टर अशोक हे भारतातल्या मध्य प्रदेशातल्या एका छोट्याशा खेड्यात आसंद येथे राहतात. त्यांची तिथे शेती असल्याने आणि ती व्यवस्थित पैसा मिळवून देत असल्याने ते तिथेच राहतात त्यांच्या वडिलांसोबत. मी एकदा सुट्टीत तिथे गेलो होतो.
सोबत माझा मित्रही होता जितीन. तिथूनच जवळ असलेले शर्वरी जंगल आणि त्याजवळचा जारवार पर्वत. नाफ चॅनलने आयोजित केलेल्या तिन्ही जागतिक पातळीवरच्या ऑनलाईन परीक्षा मी नुकताच पास झालो. टेलिफोनिक इंटरव्ह्यूही झाला होता. माझ्यासारखे अनेक जण सिलेक्ट झाले होते. आता वेळ होती प्रत्यक्ष साहसाची. ही डॉक्युमेंटरी नव्याने सुरू झालेल्या एका चॅनलकडे सिलेक्शनसाठी पाठवण्यात येणार होती. त्यासाठी खूप स्पर्धक होते. तेही वेगवेगळ्या ठिकाणांहून वेगवेगळे फिल्म्स बनवून आणणार होते. या फिल्मसाठी मी खूप मेहनत घेणार होतो. साहजिकच मी हे हक्काचे ठिकाण निवडले जिथे जास्त दिवस राहता येईल आणि माझ्या मित्राला सहज सोबतीला म्हणून मी आणले होते. आम्ही आजोबांच्या घरापासून दूर पर्वताच्या पायथ्याशी आमचा तंबू बसवला होता. तसा आजूबाजूला धोका नव्हता. मोबाईल सोबत होतेच, कॅमेरा आणि इतर आधुनिक साहित्य होते, पण पर्वताच्या आसपास वस्ती नव्हती. सकाळी 10 वाजता तंबू बसवून पूर्ण झाला. आजचा तो दिवस साहसपूर्ण असणार होता. मैत्रेयी पंडित यांच्या वाचन स्वरात आपण ऐकत होतात निमिष सोनार लिखित अर्थ मराठी प्रकाशित उत्कंठावर्धक सायफाय कादंबरी जलजीवा. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला हे प्रकरण कसे वाटले हे कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला हा उपक्रम आवडल्यास व्हिडिओ अवश्य लाईक करा. पुढील प्रकरणांचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू नव्या पुढील प्रकरणासह.